कडेगाव येथील बारापट्टा परिसरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे पंधरा एकरातील ऊस जळून खाक झाला आहे महावितरणच्या गलथण आणि भोंगळ कारभारामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे काही दिवसातच कारखान्यात सदर ऊस गाळपासाठी जाणार असताना ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता घडली दरम्यान येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझवण्याच्या अतोनात प्रयत्न केल्याने पुढील पंचवीस एकरातील ऊस आगीपासून वाचवण्यात यश आले आहे येथील अल्पभूधारक शेतकरी नितीन शिंदे प्रकाश शिंदे भीमराव जाधव तानाजी भोसले मोहन जाधव यांचा सुमारे पंधरा एकरातील ऊसाचे क्षेत्र जळून खाक झाले दरम्यान यावेळी आग विझवण्यासाठी येथील शेतकरी वसंत सुर्वे सागर नलवडे रोहित चन्ने शंकर नायकवाडी अभिजित पाटील मनोज सूर्यवंशी जीवन शेटे सादिक पिरजादे राजू बागवान सचिन शिंदे लाला शिंदे अल्ताफ शेख कौशल धर्मे इंद्रजीत थोरात आकाश धर्मे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी प्रयत्न केला त्यामुळे पुढील अनर्थ तळला आहे या घटनेत शेतकऱ्यांचे मात्र खूपच नुकसान झाले आहे यापूर्वी शेतकऱ्यांनी संभाव्य धोका ओळखून विजेच्या लोंबकळत असलेल्या विद्युत तारांचा बंदोबस्त करावा सदर डीपी दुरुस्तीची विनंती केली होती परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही महावितरणने शेतकऱ्यांच्या विनंतीची दखल घेऊन त्या अनुषंगाने शेतातील लोंबणाऱ्या ताराची व डीपीची दुरुस्ती केली असती तर ऊस आग लागली नसती अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत कडेगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी महावितरणच्या हे चित्र पाहायला आहे महावितरणच्या अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन अनेक ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत याबाबतची दखल न घेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे तर सध्या जळून खाक झालेल्या शेतकऱ्याची ऊस पिकाचे नुकसान भरपाई महावितरणने द्यावी अशी मागणी होत आहे